جزر النبيل عندي يا ثاني هوني. नमस्कार मित्रांनो, हे बघा आता गावाकडून कोकणात आलोया आणि सकाळी लवकर निघलो तिथून बापून मी होतो बिराजी जिजुरीपर्यंत आम्हाला सोडायला आला होता आणि तिथून डायरेक्ट गाडी धरली आम्ही आणि डायरेक्ट उतरलो इथं मी उतरलो कोणच्या ब्रिजवर आणि बापू दांडफाट्यावरच उतरला कारण त्याचा वाडा तिकडं आपट्या परिसरात असल्यामुळं तिथून जायला बरं पडतंय म्हणायचं तिकून जायच्या टायमाला माझ्याबरं माणिक मामा होतं आणि ते आलं पुढं मग आणि मी जरा कामासाठी थांबलो जरा दोन चार दिवस घरी आणि मग येताना मग बापून मी आलो तर आता बापू गेला तिथं दांडफाट्या उतरून माझं आणि मी आलो मोरं इथं कोणच्या ब्रिजवर उतरलो आणि तिथनं चालत आलो म्हणायचं तर आता ही पिऊशी माझी ह्याच्यामध्ये बरंच काय नाही बाकी सामान दिलं आहे बाबा म्हणजे काय कोकणामध्ये भेटत नाही ते सामान दिले आणि गुलाल भांडार हळद कुंकू ते सगळं आणले कारण ते वाढलं होतं जरा आणि बाकी पण प्रसाद दिलाय काय मी आणलेल्या रेवड्या हे ते प्रसाद आहे आपला बाकीचा सगळा बिळीचा प्रसाद कारण आपण देवाला गेल्याच्या नंतर प्रसाद सगळा आणायचा असतो तर आता निघालोय चालतच म्हणायचं चटकटणी मधनं मधनं चालत चाललोय आता वाड्याला गावाकडून यायचं म्हणलं तर कुठंतरी हवीला उतरायचं आणि मग मधून शॉर्टकट गाठायचं आणि मग वाड्याला जितका वाडा लांब असेल तितका लांब चालत जायला लागतं 5 किलोमीटर असून या 6 किलोमीटर असून या 7 किलोमीटर असून किंवा 10 किलोमीटर लांब असला तरी ह्याचं चालायला लागतंच म्हणायचं कारण आता तरी सुई तर पूर्वी तर सुईच नव्हती काय कारण आता किसन असेल मेंढराक 9 किसन आणि अर्चना सागर असेल बिराडाव तशी प्रत्येकाची तार मळायची आणि मग संध्याकाळी जर आलो असतो तर मग जमलं असतं आणायला हे करायला तर आता दुपारी आल्यामुळं निघालो मधनं चालत म्हणायचं तर निघालो आता हे काय जमलो पण आता चालून चालून पिवशीत पण बरंच सामान असल्यामुळं जड पिवशी आहे आणि निघालो चालत चालत तिकडं पण आता गेल्याच्या नंतर काय पण असं किरकोळ किरकोळ काम लागतं आणि मग ते काम जरा केल्यावर घरच्या माणसाला पण बरं वाटतं लागलो त्यांना जरा मका काढू लागलो मकाची कणस परत मका तोडून बाहेर आणली ट्रॅक्टरमध्ये ती टाकली तिची आता कुठे करणार आहेत आणि मकाची कणस नेली खायला असं केलं बरेच दिवस तिकडे गेलं माझं कसं आज आपण गेल्याच्यानंतर किरकोळ किरकोळ कामं निघतात कसं आपण गेल्याच्यानंतर त्यांना पण थोडीशी आशा वाटते कामाची आणि मग केल्यावर जरा बरं वाटतं त्यांना तर किसन पण म्हणला होता इकडे मेंढरं घेऊन येणार आहे चरायला मांटामध्ये तो असा यमधून मग पडलं आपली घाट तर निघालो आता मांटा मांटातच माझं चालत मधून मोर असतील मेंढरं मांटामध्ये तर हे बघा आता चरतीत आहे मोर माझं मेंढरं मांटामध्येच रानातले रानातच घाट पडली म्हणायचं कसं काय बरं आहे ना बरं आहे बरं आलो मधन तिथनं लवकरच निघलो सकाळी बाला एवढं किती लवकरच निघलो तिथून 8-9 वाजता निघलो बिर्याणी सोडलं जिजुरीला मी ना बापू उतरला दांडफाट्याला मी इथे येऊन कोणच्या बिरेज खाली उतरलो मग आलो चालत तिथनं बाहेर नाही बनव मागणार लिमकीच घाट पडली सकाळी लवकर नव्हतं बघा आलो होतो बरं कुठे या इकडं गुढे आम्ही आणून घालो होतो मांडतात इकडं चरते तिकडे बरं येतं काय गेला तर 2-4 दिवस आता काय तिकडं पण असं काम हे काम कर ते काम कर शिमा गेलो बरी सीमा बरी काय नेलं होत काय
نيلو دابلي غاي ورا ما غلا غلي دراكشي يا تاني ناغتو دماغ برا ماذا كاي سالا شكاولي بجيل كناي أشا توبي كوكا من البيت ندى انا ابلغا كره توبي تعالى بيتت تمرم تيكولي توبي انا لكتا كوكاسا يابلوي ها تاكاي لكتو كتريا غوديا ميندرا شيردا تاالا كتريا تاكتي كيسري وندا كيس وا تر وا ديو انا مانوش يتو تاني لاوي جاستا ساستا ترى دا ماج هاتت كيمي راسته مول كيسني لاولا فرصة جتت لغا بيولا لتي بيولا جا وين لا تو نست راسه لاولا تي مول مي لاولا كپال برون من لاوا وا وا وين ما كان لا غير انا كنت انا اسو لاولا اون جاست كوز علي اه دا بايا وين غتي دي ورغان دي زري لا ها انا اقول لك ريليو تكرر كرنيا سي مورا انا مغامر كرنيا مانتا دي كرنيا لا مرحبا انا 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 مرح
पण दोन तीन बिळे आणायच्या बाण आता बिळ मस्त काढून घेते दोन तीन आणायच्या बिळे बिळ खाऊ वाटते आता लई दिसत एवढं तर शिन पिवशेत तरी मस्त देव जाऊ पिझांनी बांढरा मला कसं लावली आपल्या गावाकडे बेळ भेटते माणसं देसात म्हणजे आमचे लोक बाबा जे कोकणात वाढत ते म्हणतात बाबा देसात ना बेळ आणायची असं आहे तरी देसात ना बेळ आणले बुट्टा बालिंग काय सोडित नाही का तुला आता गाठ पडली म्हणून ह्यांना प्रसाद भेटला म्हणायचं मेंढरं पटाक ना म्हणून जमते ते मस्त बघा मेंढरं चरते ते थोड्या वेळाने आता घ्यायला लागतील पुढं काढून दरवर्षी सोमवती ना आलं की देवा भेटायचे आपल्याला डाळीम डाळीम आणायचं यंदा गेलो डाळीम कशी काय बेळ लागते जिजुरीची एक नंबर बेळ जिजुरीचीच बारी मला खरं कुठे बेळ बेळ कुठे थोडी काय चालू ठेवले वाटत चालूच राहते आता ही सागरला आणि अर्चनाला ठेवली माझ मला पण वाज खाऊ द्या अहो सकाळी लवकर येऊ मी पण जेवलो नाही खरंच नाही मी जेवलो का ही पण बिळ आणल्या बैल काय खंडोबाच आपल्या प्रसाद प्रसाद म्हणजे जेवढा आपल्या खंडोबा बाण आहे दिसला ना दिसत आणि रेवड्या कुठे रेवड्या बाबा सोमदा घेतो उडी रेवड्या रेवड्या कुठे तुझ्या मोर वा हे पण येत बाकी म्हणजे ह्याला तीळ लावून असते रेवडे म्हणते तीळ गळू खान गोड गोड बोलत आपल्याला रेवडी आवडायची त्याने जास्त जास्त म्हणजे हे खाया आपल्या गावाकडे जास्त भेट बिळ किंवा जाळी जेवढी ही बिळ वाट मग मस्त लागत चरते बेळ प्रसाद बालिंगाने म्हणून बेल बुट्टा बाल आता जरा बरंच झालं कसं असतं माणूस तळीत आपले लवकर निघतं आणि जेवणा बिवणाचा विचार करीत नाही आणि मग ह्यास मग जेवणाची म्हण लडबड सडबड होतो ह्यांच्या नाद वादवाय जरा रेवड्या खाल्या तर आईने वाज नाश्ता दिला होता सकाळी आणि मग त्या नाश्त्यावर आतापर्यंत आहे मी माझं तर आता मग ह्यांच्या नाद वाद मी खाली जरा बेळ खाली तर खाला प्रसाद म्हणायचं तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ माझा कसा काय वाटला असा कमेंट करून आम्हाला नक्की कळवा जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद.